मित्रांनो, आपल्या सह्याद्री पर्वतरांगेत अनेक सुळक्या आपण पाहतो. त्यांवरती अनेक गिर्यारोहक थरारकरीत्या सुळक्यावर चढाई करतात. मात्र गिर्यारोहकांना आव्हान देणारा सह्याद्रीतील सर्वात उंच असलेल्या या वज्र सुळक्याचा आज आपण चित्त थरारक असा अनुभव घेणार आहोत. तर तुम्ही आपला धमाल ॲडव्हेंचर अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलो आहोत महादुर्गा ॲडव्हेंचरसोबत वज्र सुळका एक्सप्लोअर करण्यासाठी. तर आम्ही सकाळी 5 वाजता पहाटेच्या अंधारातून ट्रेकला सुरुवात केली. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल आणि पाठीवर असणारे ओझे असा 2 तासाचा प्रवास करून आपल्यासमोर उभा राहतो तो म्हणजे रौद्र असा वज्र सुळका. सकाळीचे 7 वाजत आलेत आणि आपण येऊन पोचलो आहोत वज्र सुळक्याजवळ. तुम्ही बघू शकता मायामागे वज्र सुळका. अर्धी टीम पुढे गेले, आता आपण मागून हळूहळू चाललो आहोत नेहमीप्रमाणे. तर आपण वज्र सुळक्याच्या खाली पोचल्यानंतर महादुर्गा ॲडव्हेंचर या टीमने आपल्याला क्लाइम्बिंग आणि रॅपलिंगविषयी थोडक्यात माहिती सांगितली. जसं की आपण ॲसेंडर करणार, वरती झुमरिंग करणार रोप थ्रू, हे रोपमध्ये टाकलं तर आपण या झुमरने वर जाण्याचं काम करतो. हा फक्त वर जाण्याचं काम करतो, तो खाली येत नाही. तर याचा यूज करून आपण आज रोप क्लाइम करणार आहोत. गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पांचं नाव घेऊन महादुर्गा ॲडव्हेंचर या टीमने क्लाइम्बिंगचा सेटअप लावण्यास सुरुवात केली. तर मित्रांनो, वैभवदाने सेटअप लावायला चालू केला. हा जो समोर दिसतोय तो वैभवद आहे आणि तो आता आपल्या ग्रुपला लीड करणार आहे वरती. म्हणजे तो पूर्ण सेटअप लावल्यानंतर मग आपण 1/2 तासानंतर वरती जायचं. तोपर्यंत आपण करूया इकडे विश्रांती. तोपर्यंत आपण काही या रौद्र वज्र सुळक्याचे आणि या घनकर सह्याद्रीचे ड्रोन व्हिडिओचा आनंद घेऊयात. मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता महादुर्गा ॲडव्हेंचरची टीम सेटअप लावते. सगळ्यात वरती तुम्हाला इथे वैभवदा दिसत असेल, इथे अक्षदा आणि सागरदा आहे. आता खालूनसुद्धा टीम वरती चालली आणि आपल्यालासुद्धा थोड्या वेळानंतर वरती जायचं आहे. आणि मित्रांनो, याचे 3 पॅच आहेत. हा जो आहे तो पहिला, हा दुसरा आणि हा जो तिसरा आहे हा सगळ्यात डिफिकल्ट आणि सगळ्यात अवघड पॅच आहे. हा चढल्याच्या नंतर मग आपल्याला ह्या कोपऱ्याने वरती जायचं आहे. मित्रांनो, समोरचा सुळका बघून थोडीशी भीती वाटते. बघू आता काय होते. सुळका बघूनच छाती जाता आता धडधड धडधड होते. तर मित्रांनो, आता सेटअप वगैरे लावून झाला आहे आणि आज आपल्यासोबत क्लाइम्बिंग करण्यासाठी अनिरुद्ध पाटील दादा आलेला आहे. तो की फेमस युट्यूबर आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता वरती जाण्यासाठी करूया आपला श्री गणेशा. चला तर मग हळूहळू वरती जाऊन भेटूया गणपती बाप्पा. बोलूया. बुद्धिबळाच्या पटावर जसा वजीर असतो तसाच हा सुळका देखील दिमाखात उभा होता. हा उंच सुळका सर करण्याचे प्रत्येक ट्रेकरचे स्वप्न असते आणि आज आपले ते स्वप्न महादुर्गा ॲडव्हेंचर या टीममुळे पूर्ण होणार होते. रिलॅक्स. आ जाओ आ जाओ.
पाय ठेवलास, हा आता हात पायावर उभा राहा, याच्यावर काहीच नको करू, ठीक आहे, उभा राहा, याला पकडून उभा राहा फक्त, तो तुकडनं टाईट करेल, त्याच्यानंतर तुझा झुमर टाईट करेल, आता उभा राहा बघून, तू झुमर वर नेऊच नको, उभा राहा, ओके राहा उभा, ओके असं करते. तर जसजसं मी वरती जात होतो तसतसं माझ्या हातापायातील ताकद संपत चालली होती आणि खालचा व्ह्यू बघून माझी थोडीशी दांदरली देखील होती. थोडं खेचला का? 1 2 3 मित्रांनो, आता आपण हे चढलोय सागरापासून वरती आले, त्यात आपल्याला थोडंसं वरती जायचं, अजून थोडे हात रिलॅक्स करण्यासाठी आपण इथे थांबलोय. आता मी वजी सुळक्याच्या अशा एका पॅचला येऊन पोहोचलो होतो की ज्या पॅचला पाहून काही ट्रेकर्स मंडळी मागे फिरतात. राईटी आहे ना तू? राईटी आहे ना? काय दोन्ही अचुंद झाले आता काय राईटी. हा कठीण पॅच चढून आलोय, आता फक्त 10% गड आपला बाकी वरती जाण्यासाठी. आता मागून पाटील दादा सुद्धा येतोय, त्यासाठी आपण इथे थांबलोय. मित्रांनो तुम्ही बघू शकता वैभव दादा ज्याने आपल्या पहिला येऊन पुढे रोप वगैरे लावली, त्याच्यानंतर मग आपण वरती आलो. आता तो कमीत कमी 2 तास झालं वरतीच असेल, त्याच्यानंतर आपण वरती आलो. तर बघू आपला थोडासा पॅच बाकी आहे, मग हा चढून गेल्यानंतर आपण सगळ्यात टॉपला असू. तर आता आपण वज्र सुळक्याच्या सर्वात कठीण पॅच पार करून पोहोचलो होतो वज्र सुळक्याच्या सर्वोच्च माथ्यावर, जिथे पोहोचता आपला सर्व थकवा नाहीसा झाला. तर मित्रांनो 1 तासाची क्लाइम्बिंग करून आल्यानंतर आपण येऊन पोहोचलो आहोत वजी सुळक्याच्या टॉपला. आणि मित्रांनो वरती येताना हाताची हालत बघू शकता तुम्ही, पूर्णपणे फोड्या आल्यात आणि या साईडला फाटलं सुद्धा आहे. पण मित्रांनो वरती येताना थोडीशी फाटेल, पण वरती आल्यावर स्वतःवर अभिमान वाटेल. आपली टीमसुद्धा आता वरती येते, मग वरती आल्यावर थोडेसे ड्रोन शॉट घेतल्यानंतर आपल्याला रॅपलिंग करत खाली उतरायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा, राजमाता जिजाऊंचा, नमः पार्वती पते हर हर। मित्रांनो, आजचा वजीर सुरक्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर मित्रांनो तुम्हाला वजीर सुरक्याला यायचं असेल तर महादुर्ग ॲडव्हेंचरला आत्ताच कॉल करा आणि आपली सीट बुक करा। चला तर मग टाटा, बाय बाय।